तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे हे उपस्थित असतील. या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर वंचित बहुजन आघाडीलाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आले. ही महाविकास आघाडीची बैठक दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे आणि ही बैठक नेमकी किती वेळ चालते, त्याचबरोबर बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं ते बघावं लागणार आहे. दरम्यान आज दुपारी 12 वाजता मवियाची ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, जागा वाटप ठरेल असं मवियाचे नेते सांगताना दिसत आहेत. त्यामुळे आता हा अंतिम निर्णय नेमका काय आहे, मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय, ते आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. स्वप्नील, काय सांगाल, लोकसभेची निवडणूक जवळ येते आणि त्यामध्येच मवियाचा जो जागा वाटप आहे अजूनही निश्चित झालेला नाहीये आणि त्यासाठीच आजची ही अंतिम बैठक असल्याचं बोललं जात होतं, तर या बैठकीचे सध्याचे काय अपडेट्स आहेत, वंचितकडून या बैठकीसाठी कोण येणार आहे? बरं, नक्कीच या ठिकाणी बघलो, महाविकास आघाडीच्या जागा वाटप आहे तर अंतिम टप्प्यात आलेला आहे. वंचितकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. दरम्यान वंचित आणि बहुजन महाविकास आघाडीमधील सर्वच जे वरिष्ठ नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वीच खरं तर अनेक बैठकांमध्ये आपण पाहिलं, अनेक बैठका झाल्या, यामध्ये प्रमुख ज्या जागा आहेत त्याच्यावर ते निर्माण झाला होता, तो सुटलेला आहे. मात्र वंचितला किती जागा द्यायच्या तर नक्की कुठल्या जागा द्यायच्या यावरती जो पेच निर्माण झालाय तो आज सुटण्याची शक्यता, तसेच कोल्हापूर आणि सांगली या जागांबद्दलचा जो काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटमध्ये यांच्यामध्ये जो पेच निर्माण झालाय तो सुद्धा आज सुटेल. कोल्हापूरमध्ये थोरले महाराज थोरले राजे यांना तिकडे काँग्रेसकडून तिकीट आहे असं सांगितलं जात आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा त्या ठिकाणी इच्छुकपणा दाखवण्यात येतो आहे, कारण मशाल चिन्हावरती सुद्धा त्यांनी निवडणूक लढावी अशा एक प्रकारची इच्छा आहे ती ठाकरेंची आहे. मात्र एक काँग्रेसनं ती जर जागा घेतली तर सांगली ही जागा ठाकरे गट मागणार असल्याची माहिती समोर येते. या दोन जागांबद्दल तेढ निर्माण झाला आहे तो तेढसुद्धा या बैठकीमध्ये एकूणच सुटणार आहे. आणि जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधील, या घटक पक्षांना नक्की कोणत्या जागा द्यायच्या या संदर्भातील सुद्धा आज निर्णय घेण्यात येईल. कमजोर जागा या सोडायच्या अशा प्रकारचा निर्णय एकूणच महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल आणि ज्या कमजोर जागा आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी मिळून एकत्र एक उमेदवार देऊन त्या ठिकाणी त्या उमेदवाराला बळ देण्याचं काम करायचं. आणि प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, इंडिया आघाडीचा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी प्रचार असेल, त्याच्यासाठी जी निवडणुकीसाठी रणनीती असेल ती ठरवण्यात येणार आहे. आणि कशाप्रकारे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील या संदर्भातील सर्व आढावा या बैठकीमध्ये होणार आहे. आज कुठेतरी ही बैठक येते दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे आणि आजच्याच बैठकीमध्ये सर्व जागांसंदर्भात तिढा आहे, पेच आहे, तो सुटण्याची शक्यता आहे. परा निश्चित असं स्वप्नील, आजच्या या बैठकीमध्ये हा तिढा सुटतो का आणि फॉर्म्युला नेमका कसा असेल मवियाचा ते समोर येण्याची शक्यता आहे या बैठकीनंतर. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.